नमस्कार एक है, चॅनल चैनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आज आपण एक झिंक्युमिटर सी सविस्तर पाहणार आहोत की ज्याला आपण डब्ल्यू बारा झिरोनो हे टेम्परेचर कंट्रोलर लावलेलं आहे आणि त्याचा रिलेसुद्धा चेंज केलेला आहे तर हे टेम्परेचर कंट्रोलर किट कशा प्रकारे आहे त्याला काय काय लावले आहेत संदर्भात सविस्तर आपण पाहणार आहोत तर चला बघूया अशा प्रकारे तुम्हाला हे दिसत असेल हे डब्ल्यू बारा झिरोनो हे टेम्परेचर कंट्रोलर लावलेलं आहे आणि याचा रिलेसुद्धा चेंज केलेला आहे आणि ते रिले कशाप्रकारे चेंज केला हे सुद्धा आपण आ, हे टेम्परेचर कंट्रोलर किट ओपन करून बघणार आहोत आणि इथे अतिशय सुंदर असे दोन बटन्स लावलेले आहेत आणि याला इथे इत, तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे अतिशय सुंदर असा दीड मीटर केबल लावलेला ला आहे आणि त्याला तुम्हाला दिसत असेल अतिशय चांगल्या क्वालिटीची जे की चाळीस रुपयाला एक पीन आहे हायपा कंपनीची ती लावलेली आहे त्यानंतर आपलं हे झालं ए सीचं कनेक्शन इथे दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल इथं हे ॲडॅप्टरचं कनेक्शन आहे जे की आपण याला इथे लावू शकतो हो। आणि हे टेम्परेचर कंट्रोलर अंडी उभन यंत्र बनवण्यासाठी वापरत असताना आपल्याला येथे बारा होल्डचं ॲडॅप्टर यूज करायचं आहे मी येथे डी टी व्हीचा ॲडॅप्टर यूज केलेला आहे जे की आपल्याला आउटपुटमध्ये दे। दीड ॲम्पियर देणार आहे बारा होल्ड दीड ॲम्पियर देणार आहे अतिशय सुंदर असं हे डी टी व्हीचं ॲडॅप्टर आहे जे की आपल्याला लाँग लाईफ टिकेल अशा प्रकारे मी हे ॲडॅप्टर यूज केलेलं आहे याच्या साईड बघू काय काय आहे ते तुम्हाला इथे अशा प्रकारे दोन वायरं दिसत असेल तर याला आपण दोन होल्डर्स लावायचे आहे आणि होल्डर्सला चाळीस वॅटचे बल्ब्स लावायचे आहे आणि ते एका थर्माकॉल बॉक्समध्ये बसून आपल्याला घरच्या घरी एक झिंक्युबेटर बनवता येणार आहेत आणि ते आणखीन दोन आणि रेड आणि ब्लॅक वायर दिलेले आहे तर इथे आपल्याला डी सी फॅन तुम्हाला इथे दिसत असेल लिहिलेलं आहे डी सी फॅन इथे डी सी फॅन लावायचा आहे एक झिन्क्युबीटरमध्ये एक डी सी फॅन लावला तरी चालेल आणि इथे तुम्हाला दिसत असेल हे अशा प्रकारे सेन्सर आहे याद्वारे आपल्या एक झिनक्युबीटरमधील तापमान नियंत्रित केले जाते अशा प्रकारे ही एक झिनक्युबिटर किट होती आ, तुम्हाला ही ऑर्डर करायची असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता याला फक्त तुम्हाला दोन होल्डर्स आणि एक डी सी फॅन्स लावायचा आहे बाकी यासोबत संपूर्ण आहेत एक तुम्हाला अडॅप्टरसुद्धा मिळेल तर हे मॉडिफाय कशाप्रकारे केलं ते बघूया हा रिले खराब होत असतो एक वर्ष वापरल्यानंतर तर, तर त्यासाठी मी हा रिले चेंज केलेला आहे ते कशाप्रकारे केला हे आतमध्ये आपण खोलून बघूया तुम्हाला दिसत असेल हातमधी अतिशय चांगल्या प्रकारे वायरिंग केलेली आहेत की प्रत्येकाला शोल्डरिंग वगैरे केलेली आहेत आणि इथे बघा तुम्हाला अतिशय चांगल्या क्वालिटीचा इथे मी काढून दाखवतो आहे बघा अशा प्रकारे अतिशय चांगल्या क्वालिटीचा रिले बसवलेला आहे जे की आपल्याला तीस एम्पियरचा आहे ती एम्पियरपर्यंत यावर लोड सहन करू शकतो अशा प्रकारे अतिशय सुंदर असा हा रिले आहे त्यामुळे हे टेम्परेचर कंट्रोलर आपल्याला जास्त दिवस टिकते अशा प्रकारचं हे टेम्परेचर कंट्रोलर किट होतं ज्याद्वारे तुम्ही स्वतः एक झेनक्युबीटर घरी बनवू शकता अंडी यंत्र घरी बनवू शकता आणि एक छोटासा कुक्कुटपालन हा व्यवसाय चालू करू शकता किंवा तुम्हाला माझ्याकडूनसुद्धा एक झेनक्युबीटर बनवून पाहिजे असल्यास ते सुद्धा मिळेल आणि सी यू डीची कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधासुद्धा उपलब्ध आहे परंतु कन्फर्म करण्यासाठी पंचवीस टक्के रक्कम मी आधी बँकेमध्ये तुमच्यामार्फत जमा करून घेतो आणि बाकीची पंच्याहत्तर टक्के रक्कम तुम्हाला प्रोडक्ट मिळाल्यानंतर द्यायची असते ही सुद्धा तुम्हाला मिळेल हे सुद्धा मी अतिशय स्वस्त दरामध्ये सेलिंग करतो थोडंसं माझं मार्जिंग घेऊन अतिशय सुंदर अशी हे किट बनवलेली आहेत आणि तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्याहत्तर सत्याऐंशी एकाहत्तर एकसष्ट पंचेचाळीस किंवा तुम्हाला घरी एक्झिमप्युटर बनव बनवायचे असेल आणि काही मार्गदर्शन हवे असेल तरी तुम्हीसुद्धा माझ्याशी संपर्क साधू शकता आणि माझा मोबाईल नंबर पुन्हा एकदा एका अठ्याहत्तर सत्त्याऐंशी एकाहत्तर एकसष्ट पंचेचाळीस केव्हाही कॉल करा आणि अतिशय सुंदर असं हे किट बनवलेलं आहे तुम्ही केव्हाही कॉल करा आणि कॉल केल्यानंतर मी तुम्हाला कॉल न उचलल्यास कॉल बॅक करेल आणि कॉल उचललास तर तुम्हाला मी माहिती तुम्हाला जी पाहिजे ती देणार फक्त माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माझे चॅनल अतिशय सुंदर असं चॅनल आहे की ज्यामध्ये पोल्ट्री व्यवसायासंदर्भात कोणकोणते कुन मेडिसिन वापरायची या संदर्भात सविस्तर लेखी स्वरूपात म्हणजे टीचिंगच्या स्वरूपात मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानंतर कोंबड्यांना कोणकोणते कुन लसीकरण द्यायचं याचा शेड्यूल दिलेला आहे बॉयलर पक्षांना लसीकरण कशा प्रकारे द्यायचं याचासुद्धा शेड्यूल दिलेला आहे तसेच एक्झिनक्युबिटर संदर्भात जे टेम्परेचर कंट्रोलवर आपल्याला वापरायचं आहे त्याची वायरिंग कनेक्शन कशा प्रकारे करायचं का संदर्भात सुद्धा सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे कोणकोणते एक आपण टेम्परेचर कंट्रोलर वापरू शकू हे सुद्धा दिलेलं आहे आणि अंडी विभवन यंत्र कशाप्रकारे घरी बनवायचं संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केलेले आहेत अंडी यंत्र घरी बनवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोणती अंडी ठेवायची अंड्याचं वजन किती असायला पाहिजे अंडे निवडायला कसे पाहिजेत आणि नरमादी किती बाळगायला पाहिजे या संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे कृपया एकदा चॅनलला पहा आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे आज मी तुमच्यासमोर एक्झ इन्क्युबिटर डब्ल्यू बार झिरोनं एक्स इन्क्युबिटर किट संदर्भात सविस्तर माहिती दाखवलेली आहेत कशा प्रकारे चेंज केला हे सुद्धा दाखवलेले आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्स थँक्स फॉर वॉचिंग थँक्स